सध्या आपण टिळक पुतळ्याजवळ आहोत. राष्ट्रीय कला अकादमीची रांगोळी मागच्या बाजूला सुरू आहे आणि हे सगळे कला अकादमीच्या महिला पथक आहे जे या रांगोळीमध्ये सहभाग घेणार आहे आणि पायघड्या घालणार आहेत संपूर्ण मिरवणूक पथकावर. आपण थोडीशी बातचीत करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती जण असणार आहेत पला. आम्ही जवळजवळ 300-400 जण आहोत सगळ्या. आणि इकडे प्रत्येक चौकामध्ये असे 12 चौक आहेत, तिथं प्रत्येक चौकात वेगळी वेगळी रांगोळी टाकली जाते आणि शेवटचा जो आलकार टाकीत चौक असतो तिथे 100 फुटाची रांगोळी सगळे मिळून काढलेली असते. सगळ्यात मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो, त्यामुळे खूप छान वाटतं. आत्ता हे कोविडचं सगळं गेलं बाप्पाच्या कृपेने, त्यामुळे खूप जल्लोषात ह्यावेळेस पायगडी होणार आहे. तू किती दिवसांपासून प्रॅक्टिस करतेस आणि आता दिवसभर खूप दमछाक होणार आहे, काय काय प्लॅनिंग आहे? खूप चांगलं प्लॅनिंग केलं आहे सगळ्यांनी, म्हणजे शिक्षक सगळे प्रोत्साहन देतात सगळं करण्यासाठी. किती किलो रांगोळीचा एकूण वापर होणार या सगळ्यामध्ये? 1000 किलो एक आम्हाला रांगोळी लागते, त्याचबरोबर रंग आम्हाला जवळजवळ प्रत्येक 24-24 किलो प्रत्येक ठिकाणी कलरचे आमचे किट असतात. असे एकूण धरले तर आम्हाला 1000 किलो रांगोळी, त्याचबरोबर 1200-1300 किलो रंग लागतात. मग जे आकर्षण आहे या मिरवणुकीचं ते म्हणजे रांगोळी आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी वेगळी रांगोळी कशी असणार आहे हे मी तुम्हाला दाखवत राहणार आहे. Zee24 तासाठी कॅमेरामॅन विद्याधर शिर्केसह अनुपमा खानविलकर, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे